सरापकट्टा परिसरात पाकिटमार चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. सध्या लग्नसराईची धामधूम सुरू आहे. दुष्काळाचे सावट असले तरी लग्नामध्ये जावई बाप्पू सोन्याच्या अंगठीचा हट्ट धरू लागल्यानं शहर आणि जिल्ह्यातील हजारो ग्राहक रोज सराफकट्याकडे धाव घेतात. मौल्यवान दागिने खरेदी करण्यासाठी असंख्य महिला या ठिकाणी आपल्या पतीसोबत गर्दी करतात. दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते, परंतु आलेल्या ग्राहकांना सराफकट्ट्यावर ज्वेलरी दुकानदाराकडून आणि पोलिसांकडून कसलंही संरक्षण मिळत नसल्यानं या ठिकाणी सध्या भुरट्या पाकिटमार लुटारू टोळ्यांचं प्रमाण वाढत आहे. चोरट्यांचे रॅकेट शोधण्यात पोलिसांना अपयश आलं आहे. या ठिकाणी बसविलेले सीसीटीव्ही शोभेसाठी बसविल्याचं दिसत आहे. ग्रामीण भागातील भोळ्या स्वभावाच्या महिलांना गंडवून चोरटे रोकड लंपास करीत आहेत. या चोरट्यांना पोलीस आणि सराफ दुकानदारांचे अभय मिळत असल्याचं बोललं जात आहे. चोरट्यांची माहिती विचारण्यासाठी वृत्तदर्पण न्यूज चॅनलच्या वतीनं पश्चिम मंगळवारपेठ पोलीस चौकीमध्ये चौकशी केली असता त्या चौकीतील ठाणे अंमलदार बेपत्ता होते. त्यानंतर जोडभावी पेठ पोलीस चौकीतील पोलीस अधिकाऱ्यांनी उडवाडवीची उत्तरे दिली. जोडभावी पेठ पोलीस स्टेशनमध्ये पाकिटमार चोरट्यांची चौकशी केली असता पोलिसांकडून टोलवाटोलवीची असभ्य भाषा वापरण्यात आली. त्यानंतर मुख्य पोलीस निरीक्षकांकडे वृत्तदर्पण पोहोचल्यानंतर त्यांनी चौकशी करण्याचा आदेश दिला. सम्राट पोलीस चौकीतील हवालदार गणेश धुमाळ यांच्याकडे तपास दिल्याचं सांगण्यात आलंय. तपास अधिकारी गणेश धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता माझ्यापर्यंत अद्याप तपासाची प्रिंट आली नसल्याचं सांगून धुमाळ यांनी हा विषय टाळून मी मीटिंग मध्ये असल्याचं सांगितल्यानं सराफकट्ट्यावरील चोरट्यांना पोलिसांचा वरदहस्त असल्याचं एकंदरीत प्रकरणावरून दिसून आलंय.